सरपंच राहुल जावरे या ठिकाणी सन्मान होईल। त्याचबरोबर गुंडाबाव भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होईल। सरपंच शिरापूर या दोन सरपंचांचा आखाड्यावरती योगेश पवार आणि मंचाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। कावरे पैलवान पंच म्हणून खड्यावर यायचे एक टेकने आणि गणेश हाके यांनी पाहुणे म्हणून कुस्ती लावून घ्यावी। चला सोन्यावर आलेला मयूर फलमाळी सगळ्यांनीच हात येऊन बसायचं म्हणल्यावर कस काय यांची विश्वासू सहकारी सचिनजी काळे साहेब या मैदान साठी उपस्थित आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत। एक कुस्ती आखाड्यात चालू आहे। कुस्ती करायची मला पिक्चर मधला हिरो व्हायचं नाही, मला कुस्तीतला हिरो व्हायचे। टाळ्या करा योगेश साठी
अप्पासाहेब शिंदे यांच्याकडे 1000 रुपये, गणेश आके यांच्याकडे 1000 रुपये, मी राहुल जावरे 1000 रुपये आणि शिरापूरचे सरपंच गुंडाचंद भोसले 1000 रुपये. महिला कुस्तीगिरी आखाड्यावरती आलेले शुभम इकडे चला. कुस्ती चालू झाली, मुली लढाई लागल्या. मगाशीच मी उल्लेख केला होता 225 कोटीचा भारत देश. बाप्पा दिलीप दवान यांच्यावरून महिला कुस्तीला 500 रुपये. कुस्तीसाठी डॉक्टर राजेश बनगरे यांनी 11000 रुपये दिले. बाजार फिरल्याशिवाय बाजार भाव कळत नाही, तसं कुस्तीची मैदान फिरल्याशिवाय. स्वागत भालेराव सर, जरा माईकशी संपर्क करा. मैदान शबास आहे. बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती. वा 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 वा. बारनेरचा पैलवान विजय. शबास शबास. सरपंच साहेब गुंडाशेट, तुमच्या पाठीशी खरोखर दानंदार मंडळी. अरे शबास, वा वा वा. एकेरी कास पंचाचा निर्णय. कावरे पैलवान तिथं सतर का पंच आहे. एकाच नंबर. कुस्तीला सुरुवात होते मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते. मान्यवरांना मानाचे फेटे सरपंच साहेब शोभून दिसाय लागलेले. मानाचे फेटे बरं का, फेटा 50 रुपयाला मिळतो पण त्या बोसने. साहेबांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात. आमदार साहेबांचं आगमन होणार आहे. अनिल बरामणे आणि अक्षय पवार बोरगा आखाड्यावरती आले. रामताळ्या पाहिजेच्या समीर देसाई साठी हस्त महेंद्र आणि महाराज केसरी अमोल उच्चलेचा पत्र आहे. समीर देसाई महिलांमध्ये आलेला आहे. सर्वांना अभिवादन करण्यासाठी मी पंपाचे बरोबर आज चक्कर आहे. समीरची एकेरी पास मॅट वरचा आलेला. दोघांची कुस्ती मॅट वरती लावली जाते. मातीवरचा पहिला महाराज केसरी छोटा रावसाहेब मगर एक उत्तारा महाराज केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा 45वा महाराज केसरी सुशीलराज पाटील एक बॅटरी घेऊन बॅटरी ओके ओके चालू. पंचायत संघ तयार नाही आणि अशा या अतिशय चांगल्या मैदानामध्ये पामने जोपासायचं हे कळलं पाहिजे. येणारी पिढी निरोगी आणि निरोगी झाली पाहिजे. सशक्त आणि बलशाली झाली. बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा हे शक्य असायला पाहिजे. कुस्ती करा कुस्ती. आगामा भरायचं खरं श्रेय दत्ता हे गुंडाचे. शेठ शिर्के निले भरत येतात पण मल्लांचं पायदान भरवता येत नाही म्हणून माझे परम कुस्ती करा का आता पैशाला नाही तोटा कुस्तीचा घ्या. नियोजन करणारे भालेराव सर ही चांगले. कुस्ती करा. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि 5 दिवस भालेराव सर तिथे हजर होते. 5 दिवस केवळ कुस्तीसाठी वेळ निघत नसतोय. भालेराव सरांना 200 रुपयाचं बक्षीस. बापू शेठ शिर्के यांच्याकडून 200 रुपये आले भालेराव सरांना. अर्जुन लामखेडने सुद्धा 500 रुपये दिले. धन्यवाद पहिलवान. कुणाला? मला. हा असं सांगा की नाहीतर आपलं वादविवाद व्हायचा. नाही नाही पैशासाठी नाही व्हायचा. चला कुस्ती करा. आणि कब्जा घेतला अनिल ब्रह्म आणि कॉमेंट्रीला मीच तिथं होतो. नंतर 15 ते 20 दिवसानंतर कोरोना आला आणि गावगावची मैदान जत्रा यात्रा आयोजित स्पर्धा बंद पडल्या. या नगर जिल्ह्याचा एक कुस्ती करा पवार ब्राह्मणे कुस्ती करा. सुरेश अकडी आणि वकोडी त्या गावाला म्हटलं जात होतो. दत्ता शेतकाना सामाजिक कार्य पवार करतोय. किल्ली तोडलेली, किल्ली तोडून खालून निघालेला आहे. चकार कर 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 फिरायला लागलेला आहे. मांडवा अंकित दुर्गन
आणि विजय पवार ऋषी लांडे आणि विजय पवार धन्यवाद पाहुणे अजून आपल्याला सवास आणि कोण गुण घेणार बघूया मान्यवरांना फेटा बांधा फेटा बांधणारे कमी पडू नका आणि दोन कापच्या घेतलेला खट्टाने कसेल कुस्त्या जोडी जोर तोडी जोडाच्या कुस्त्या चालू आहे कुणी तनाने कुणी धनाने देणार हा कुस्तीसाठी खर्च आहे केवळ पुरुषाचा मर्दुमकी वाढावी याच्यासाठी खर्च आहे सर ही कुस्ती फक्त चड्डी सलामी झालेली काळ्या चड्डीचा पहिलवान नाव सांग पहिलवानची एखाद्या नावात खासियत असते एखाद्या पहिलवानची सरपंच एखाद्या नावात खासियत असते आणि छोळी निर्णय अखेरचा पाहुणे बोलो पाहुणे आणि दोन मोठ्या पहिलवानाची पाणीशी करतो जादूची जादू पहा शबास चकार गर 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 फिरायला गेला आहे दहा प्रतिराव चालू आहे कुस्ती बरोबर सोडवली कुस्तीचा अंत बघायचा नसतो टाळ्या पाहिजेच्या दोघांसाठी कलात्मकता बघायची असते वाघासारखी लढली वाघासारखी दोन्ही पर टिपण्याचं काम चालू आहे आणि अखाड्यात दोन मुली लढाई लागली रे दोन लढाई लागल्या आणि एक वजनाला वा 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 आणि बचगयो डाव कर बा डाव इंटर जोन डाव करे डाव सोड 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 सोडा कट डॉक्टर नितीन रांदवन यांच्या अजय देवगी पुढचे पहिलवान भालेराव सर पुढच्या पहिलवानला पुकार करा बाबाजी दुकडे सर याच्यावर हजार रुपये कुस्ती लावा पण पुढच्या वेळेस परत बोलू काही सरळ हाताने मदत केली म्हणून आज एक इतिहास घडतोय मोठ्या कुस्त्या बोलवा विका लावती कुस्ती रुपये ह्या कुस्तीसाठी कुस्ती लावून द्या 3000 रुपये इनामाला कुस्ती लागलेली तोरी तरंग पार्नेर या ठिकाणी आपण जबर पाच कुस्त्या केलेल्या आहेत आणि फायनल पर्यंत प्रवेश केलेला आहे हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्ती एक पैलवानलाच माहिती फक्त असणार धार्मिक सामाजिक कार्यात काय अग्रेसर असणार आहे आमच्या अध्यक्ष व्यक्तिमत्व संपत तराळ यांचा येऊन पुढे ग्रामस्थांच्या वतीने सहज स्वागत चालू आहे पंचपण संपत आंबे अजिंक्य गोडके चला मैदानात दंड चौकला करायचं आहे ते आपल्या पाणीनगर मतदारसंघातील बऱ्याच वेळ झालं भालेराव सरांनी आपल्याला पुकार केलेला अन्ना आणि चला लवकर या करून कब्जा घेतला आज पारनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष निकुले निलेश लंके साहेब यांच्या वाई कुस्त्या जोडी जोर तडी तोडाच्या कुस्त्या एकाच कुस्ती चालू आहे नाही ना सगळे दिसतात मित्रांनो कुस्ती स्पर्धेमध्ये 3 पुकार दिले जातात आणि तिसऱ्या पुकाराला जर पहिलवान हजर झाला नाही तर तो बाद केला जातो याची नोंद घ्या मी तुम्हाला कमीत कमी 10-15 वेळा तुमचा नामोल्लेख केलेला आहे तुम्ही मैदानात यायचंय कारण का तर प्रेक्षकांना तुमच्या कुस्ती शाळेच्या
विद्वान आता आखाड्यावरती आलेले आहेत. मंथन झालेलं आहे, घुसळण झालेलं आहे. कुस्तीला सुरुवात. गुंडाशेट कुस्ती यांच्या सुद्धा 2000 रुपये कुस्तीसाठी. कुस्ती करा, कुस्ती निकाली झाली. ज्यानं महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजवलं 87 किलो वजन गटामध्ये ऋषी लांडे आणि ऋषी लांडे लावण्यासाठी या पांडुरंग सिनारे सलामी दिली जाते. छत्रपती क्रीडा संकुलात पारने युवराज पठारी यांचा पट्टा, विजय पवार हातवर्तीकार शिवराम दादा व्यायाम शाळा पुणे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचा पट्टा. अशी कुस्ती लागते. दोघांनाही सद्गुरु लाभलेले, कच्च्या गुरुचे चेले नाही. कुस्तीला 1100 रुपये आलेले आहेत. कुस्ती चितपट झाली पाहिजे. आणि या कुस्तीला पंच म्हणून लाभलेले आहेत शिवराय केसरी पहलवान अमोल लंके. अमोल लंके पंच आहेत ज्यांनी कुस्ती क्षेत्रात अनमोल कामगिरी केली. असे अमोल लंके खालून घ्या. पंच म्हणून लाभले. पंच पण आले पाहिजे. कुस्ती करायची चालू. कुस्ती पालवी वैभव फलफले अण्णा गायकवाड आणि लोणारे आत यायचंय. आवाज कमी येतोय सर्व. डोक्याला डोकं लागलेलं आहे. चालेल आता पाहत नाही मी डायरेक्ट पुढे चालू आहे. कुस्त्या चालू आहेत ना इथे. शिस्तबद्ध महिला ओरिजिनल नाही सोडलं का. या कुस्ती नंतर ठीक आहे मी करतो. अण्णा गायकवाडी कुस्ती होणार आहे. ओरिजिनल द्या सोडू सर मला. सुरेश पालवे आणि वैभव फलके. डॉक्युमेंट नाही सोडता ना. डॉक्युमेंट सोडा. सुरेश पाल पुकार केलेला आहे. आखाड्यात एक कुस्ती चालू आहे. डोक्याला डोक. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळे. लाल मातीत रंगलेले होते एसाजी कंका, संभाजी कावजी कोंडाळकर, अनंता करचिले. कितीतरी नावं घेता येते. अशक्य ते शक्य करण्याची किमया खऱ्या अर्थानं सांगतो. माती शेती माती कुस्ती हीच नाती हीच नीती खऱ्या अर्थानं जपायची असतात. बोला. आणि लोणारे मैदानातून आले. लोणारे मैदानात आणि सरपंच साहेबांची जे स्वप्न होत ते आज साध्य झालेलं. बरोबर का भाऊ गुंडा भाऊ. हात वरती करा. केलेल्या कार्यावर जर निष्ठा असेल तर ते कार्य साध्य आणि सिद्ध होत असत ही वस्तुस्थिती. सत्य संकल्पाचा दाता सदा भगवंत म्हटलेला आहे. का जगायचा आणि कशा. चला. आणि आलेला आहे अनिल लोणारे सरपंच साहेब. हे 21वे शतक ज्ञान माहिती विज्ञान तंत्रचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना आज सामोरं जावं लागतंय. याच्यासाठी निरोगी आणि निर्वेशनी पिढी पाहिजे. ती निरोगी आणि निर्वेश पिढी या कुस्तीच्या माध्यमातून तयार होत असते ही वस्तुस्थिती आहे. लावण्यासाठी मान्यवरांनी मैदानात यायचंय. संदीप चौधरी, शिवाशीर होळकर, बाळासाहेब खिल्लारी या मान्यवरांना विनंती करतो की पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात यायचंय. वेळ कमी आहे. 4:30 वाजता हे मैदान सुरू झालेलं आहे. कुस्तीला सुरुवात झाली 2 मिनिटाचा टायमिंग. शिवराय केसरी किताबाचे मानकरी अमोल लंके पहलवान यांनी 2 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. काही सेकंद भूतकाळा मान्यवर जे मान्यवरांची नावं घेतली त्यांनी मैदानात या. चला कुस्ती करा. वेळेला फार मोठं महत्व आहे. गेलेलं ते काही घडू शकत. केलं तर कुस्ती करण्यासाठी टायमिंग दिलेला आपल्याला. पहलवान कुस्ती करा. भरपूर चौदणी झाली. गर्दन खेच झाली. शबास. कुस्ती करा. सोडा. कुस्ती करा. कुस्ती सोडवली जाणार नाही. जो त्यासाठी बाहेर जाईल त्याच्या विरोधात गुण दिला जाईल. अरे अरे
चला कुस्ती करा पहलवान, डाव प्रति डाव। आणि कौतुक केलं जात आहे पहलवानांचं। कुस्ती करा हो 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 उच्चार आणि रुपयाचं मौलच होणार, फुकटचा पैसा जाणार नाही, कारण कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे। सरपंच साहेब तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का? खरोखर आज एक इतिहास। कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे, थांबायचं नाही, गतिमानता पंचाने बोलतच राहावं लागतं, कारण पंच हा परमेश्वर असतो, न्यायाधीश असतो, पंच साक्षीदार नाही, न्याय देवता अंधे। आणि कुस्ती बरोबरीत सोडवलेली, दोघांनी पण खुश करे गेले। अर्धा मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे, एक एक सेकंद बोटाला जमा व्हायला लागलेला आहे, चड्ड्या काढायच्या नाही, चड्डी धरायची नाही, कुस्ती करायची। लंगोट लंगोट शबास शबास कार्यक्रमात। श्रीगोंदा गाव त्याचे काष्टी आणि अनिल लोणारे हा छत्रपती क्रीडा संकुल पाळमेर या ठिकाणी, या ठिकाणी या कुस्तीसाठी पंच म्हणून कावरे परवाने काम पाहणार आहेत। चला परवान चला आतिश, एक अतिशय सुंदर कुस्ती लागत आहे समोर। सुरेश पालवे वो बलके, सुरेश पालवे वो बलके, आकी उरे क्यों तो बेदिता बोला सर। अण्णा गायकवाड हा श्रीगोंद्याचा पहलवान आहे आणि लोणारे पहलवान पारनेरचा आहे, दोन्ही पहलवान तोडीस तोड आहेत, गोटीबंद शरीर, ब्लॅक टायगर म्हणतात त्याला दाते आमचे, असा अण्णा गायकवाड आहे। ब्लॅक टायगर व्हाईट टायगर पंचाचा लेणे, मैदानी कुस्तीचा नेम आहे, ज्यावेळेस दोन्ही भुजा, एक ब्लॅक टायगर एक व्हाईट टायगर अशी जुगलबंदी चालू आहे। सुरेश पाले मैदानात, चला सुरेश पाले वैभव पलके मैदानात आलेला आहे, कुस्तीला सुरुवात झालेली। एक आता जिल्ह्याचा फुटबॉल म्हटलं जात तो सुरेश पाले पा, मैदानात आल्यानंतर गोटीबंद शरीर त्याला म्हणतात, असं मैदानात चला। हो एक पुढच्या कुस्तीसाठी विजय दिवटे, सचिन राव काळे, बापू शेख शिर्के या मान्यवर विनंती करतो की कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात येईल। चला मान्यवर पाहुणे आखाड्यात या, पाहुणे लवकर या मान्यवर, मान्यवर पाहुणे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात येत आहे। तुम्ही मध्ये या, जोडच नाही तुम्हाला या। अमोल भाऊ आता सांगितलं साहेबांना, याच लाल मातीने दिल दिलं लावायची। अजितराव गागरे मान्यवर आपण मैदानात या, अजितराव गागरे, अजितराव गागरे, विजयराव दिवटे, सचिनराव काळे, बापू शिर्के कुस्ती पुढची कुस्ती लावण्यासाठी मान्यवर आहेत, त्या मान्यवर विनंती आहे, वेळ कमी आहे, आपण मैदानात पाहिजे। सुरेश पालवे मैदानात चला, सुरेश पालवे चला पहलवान, अरे
प्रतिष्ठान अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, करूस गावचे चेअरमन विजय दिवटे, सचिनराव काळे, वनकुटे युवा नेतृत्व आदित्यराव गागरे या मान्यवरांच्या हस्ते लागणार आहे. सर्व अभिषेक भोसले यांच्याकडून 1000 रुपये आणि माझ्याकडून सुद्धा 1000 रुपये अशी 6000 रुपयाची ही कुस्ती होणार आहे. आणि प्रतिष्ठानच बक्षीस बाजूला पाने हातवरती कर आणि वैभव फलफले अशी कुस्ती हलगीवाद्वारे जरा सुरेश पालवे नगरचा हलगीवाने रन हलगी म्हणायची रन हलगी न थांबता लढणं पणपणे विके पटाला लागला सुरेश थांबणे हे त्याच्या रक्तातच नाही ते पण कधी डाव करण्यासाठी डाव रोखण्यासाठी नाही नाहीतर पहिले त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला खरोखर ज्याला बिंबीच्या देतापासून न्यात लागलंय यालाच माहिती कुस्ती काय आहे आणि सुरेश पालवी आटम कुस्ती लागते अतुल शेठ लांबकडे यांचे 1000 रुपये अजून शेठ भालेकर यांचे 1000 रुपये प्रमाणे समीर देसाई तितक्याच तोडीस तोड पैलवान आहे आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून शिरापूर गावचे आदर्श सरपंच पैलवान हनुमंत उर्फ प्रतिनिधित्व केलं सेमी फायनल पर्यंत धडक मारली माऊलीने महाराज केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली आणि त्याच टोला मोलाचा समोरचा पैलवान जो चालू वर्षी महाराज केसरी झाला पृथ्वीराज पाटील त्या पृथ्वीराज पाटीलने याला सेमी निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य त्यांचं कुस्ती संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष साधा करायचे का आखाड्यात एक कुस्ती चालाय तिथे म्हणलं त्यांना समीर आणि माऊली टाका सांग इथून कळे दोन्ही पैलवानाचं चांगलं नाव आहे कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराज केसरीला समीर देसाई प्रतिनिधित्व करतो तर पुणे जिल्ह्याकडून माऊली प्रतिनिधित्व करतो दगडी कुस्ती चालू आहे चौदंडी चालू आहे अंदाज घेण्याचं काम चालू आहे दोन माने वासी तुटून पडलेले टच नाही करायचं समीर देसाई एक अनुभव सिद्ध पैलवान आहे तर माऊली कोकाट एक नवोदित पैलवान आहे सिंगल करत अशी कुस्ती लागलेली पुढच्या कुस्ती मानकरी कुस्ती लावण्यासाठी भाऊसाहेब डुकरे पोलीस आणि कडूस पोलीस यांना विनंती करतो आपण मान्यवर विनंती करतो की आपण मैदान या आणि आज नगर जिल्ह्याचा एक अस्सल हिरा खऱ्या तर विष्णू काळ्या पहिल्या याचा मोठा भविष्य पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली पंच सतर्क करावा तगडी कुस्ती पुन्हा माऊली अजिबात उलटी निकोल आणि काहीतरी घडणार घेतला माऊलीने शिस्तबद्ध मैदान दोन तगडे पैलवान लढतायत हात टाकून समीर खालून निघाला फेर पंचाचा निर्णय फेरचा गणेश दांगोरचा पत्ता आपल्या सरांनी इनाम आपल्या आखाड्यासाठी दिलेलं आहे तरी 1100 रुपये मैदानात यायचं
चला कुस्ती करा, कब्जा घेतलेला आहे विलासने विष्णूचा, यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल मला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद बापू. कब्जा घेतलेला आहे विलासने विष्णूचा, खट आणि खसेल अशा कुस्ती. 1 कोटी कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब रांदोळ यांच्याकडूनही इकडून असं असं मानाची चांदीची गदा आखण्यात आली. बलवानी आपल्या यात्रेचा आनंद करण्यासाठी कष्ट घेतले, सर्व यात्रा कमिटी सदस्यांना मी विनंती करतो. बालेराव सर यांनी अतिशय संयोजन उत्तम पद्धतीचं केलं. खरोखर बालेराव सरांचा या ठिकाणी सन्मान होईल. 10 मिनिटाचं टायमिंग विष्णू विलास, 10 मिनिटात कुस्ती झाली पाहिजे. बक्षीस दिलं जातं पैलवान विजय झाल्याबरोबर, बक्षीस आणि पैसे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी गाजवल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात. घरातही पाणी असत, देवापुढे गतिमान कुस्ती चालू झाली आणि पाय टाकला, खालून पाय टाकला, डोफोडीने काहीतरी घडणार आहे. पापण्या कोणी मिटू नका. उपयोग म्हणजे कुस्ती आहे, बुद्धीशिवाय बळ लुळाय आणि बळाशिवाय बुद्धी चातुर्य आहे. हो योगेश सिकंदरला कोचिंग करायला माऊली, हो पणकरला कोचिंग करायला दोघं पण परत बरोबर. त्या कोचिंग मुळे माऊली जामदारे सिकंदर शेख यांना हृदय केसरी शंकेने पुरस्कार दिलाय. वनपुड्याचा इतिहास ज्यावेळेस जायचा ठरेल त्यावेळेस हा दिवस निश्चितच लिहावा लागणार आहे. तो कोणता इतिहासकार असेल, भूतकाळ असेल, भूगोलकार असेल, त्याला हा दिवस लिहावाच लागणार आहे. आणि ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आमचे ज्येष्ठ मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळींना मी विनंती करतो, आपण सोलापूर जिल्ह्यातला माऊली गंगावेस तालुक्याचाच, सोलापूर जिल्ह्यातला प्रकाश बनकरचं माळशिरस तालुक्यात गाव सदाशिवनगर, माऊलीच पंढरपूर तालुक्यात चिलाईवाडी सोलापूर जिल्ह्यातला, आणि सिकंदर तोही सोलापूर जिल्ह्यातला मोहन इतिहास बघितला. तर कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलं जातं, पण सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानाच्या संख्येत तगड आहे. पुण्याला माहिती हो कुस्ती सम्राट असलम काजी गंगावीस तालमीचे पैलवान 51 गदेचे फोटो वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान. परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचा कार्यक्रम म्हणजे कुस्ती मैदान. या कुस्तीच्या माध्यमातून खरोखर आज
अनेक पैलवान पर्यंत बक्षीस रूपाचा प्रसाद पोहोचला, पैलवानाच्या थराकात भर पडली। जुना काळ बघितला तर घरात एक छंद नाद म्हणून पैलवान संभाळला जात होता, पण अलीकडच्या काळामध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय टिबल महाराज केसरी झाला, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने डीवायएसपी ची पोस्ट दिली। या महाराष्ट्राचा दुसरा टिबल महाराज केसरी माऊली हो योगेश फार मोठं नाव आहे या महाराष्ट्राच्या दृष्टी क्षेत्रात, माऊली जमदारे योगेश पवार सर। अशा तब्येती करायला 12-13 वर्ष यांना कष्ट करावं लागलं, तब्येत सदस्य कामात जगत येता झाला। या बोतल्यावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा, एवढा मोठा पैलवान होता गामा। या दोन्ही पैलवानांचा सीजन जोरात चालू आहे, कोणत्याही प्रकारची इजा बरोबर आहे, पंचाने कंट्रोल ठेवा। मरावे परी कीर्ती रूपी उडावे, आज कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला। 2 मिनिटाचं टायमिंग मी विनंती केलेले दोन्ही पैलवानांना की मैदान दररोज चालू आहेत, दोन दोन मैदान एका एका दिवसाला चालू आहेत, इजा होणार नाही याची काळजी घ्या। बरोबर आहे, कारण 2 वर्षातून तुम्हाला ही संधी लाभलेली आहे। कुस्ती सरकार सहान कुस्ती चालू झालेली, हाताचे हातोडे मानेवरती फळायला लागलेले, हाताचे हातोडे मानेवरती फस होता आणि अमोल लंकी पैलवान नियंत्रण ठेवताय। तगडी कुस्ती आजच्या मैदान मधली ही शेवटची कुस्ती, एक मिनिटाचं टायमिंग, सेकंड काटा फिरायला लागलेला आहे, एक एक सेकंड। गतिमान कुस्ती चालू झालेली, चौदंडी चालू आहे, फक्त समोरचा तेवढा दिसत असतोय, हजारो प्रेक्षक एक कुस्ती स्पर्धेच्या आयोजन केलं त्याबद्दल आमच्या सर्व वनकुट या ठिकाणच्या माझ्या सर्व ज्येष्ठ आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना धन्यवाद देतो, आणि खास करून या कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आमचे सहकारी आणि कुस्तीचं अपार कुस्ती प्रेम असणारे आमचे पैलवान गुंडाजी भोसले, आमचा अर्जुन लांकडे, आमचा अमोल लंके, सुभाष वराळ, आमचे सर्व पैलवान टीम, आमचा संदीप इकडे येऊ रे संदीप इकडे, आमचे सर्व पैलवान मंडळी या ठिकाणी, त्यांनी दिनेश लोणकर इकडे येऊ रे, दिनेश लोणकर आमचे सर्व या ठिकाणचे पैलवान मंडळी यांनी इतका यशस्वी आखाडा केला। म्हणजे गुंडाजी तुम्हाला खास करून धन्यवाद देतो की पारनेरच्या मातीत पहिल्यांदा एवढा मोठा आखाडा या ठिकाणी केला, कारण सरपंचच कसा आहे एकदम पैलवान आहे, फक्त ढेर थोडी जास्त आहे, पैलवान आहे पण मातीतला नाही, तो राजकारणातला पैलवान आहे। एवढं इतका खऱ्या अर्थाने चांगलं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं, पैलवान सगळे पैलवान मंडळी सुद्धा महाराष्ट्रातून या ठिकाणी पैलवान लोक आलेले। एवढं आता गुंडाजी आपल्याला ही परंपरा कायम टिकवायची। अरे 2 वर्ष झालं कोविडमुळं कोरोनामुळं या कुस्ती शौकीनांवर आणि कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांवर तसा अन्याय झालेला होता, 2 वर्ष कुठं आखाडा नाही कुठं जत्रा नाही, यंदा वनकुट्याला तर अजून खास करून धन्यवाद देतो तुम्हाला यात्रा कमिटीला सगळ्यांना, कारण वनकुट्याची यात्रा आणि वनकुट्याचा तमाशा यशस्वी होणे म्हणजे ते महाराष्ट्रात सगळा तमाशा यशस्वी होते आणि शिवाय तमाश गेल्याने तुमचा सत्कार केला तमाशावाल्यांनी, कारण मी वनकुट्याला फार लहान असल्यापासून ओळखितो, तर वनकुट्याचा तमाशा कधीच अर्जुन शेट्टी व्यवस्थित नाही बरं का, म्हणजे पहिलं गाणं झालं दुसऱ्या गाण्याला खेळी नाही वा मारले तर समजायचे येऊन कुठंच नाही, पण वनकुट्यात काय परिवर्तन झालं
वनकोट्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन झाल्याचं या ठिकाणी मला जाणवतं. नाही तर वनकोट्यात आखाडा असू तमाशा असू कुठली यात्रा सुद्धा व्यवस्थित होत नाही. पण या सर्वांना माझे सर्व सहकार्याला धन्यवाद देतो, सर्व तरुणांना धन्यवाद देतो. इतका चांगला या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा केला तुम्ही. आणि कुस्तीच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर कुस्ती म्हणजे कुस्ती लाल मातीत येणाऱ्या ज्याचा जिगर आहे तोच लाल मातीत उतरू शकतो. आणि आमच्या समालोचकांनी सांगितलं कुठे गेलेस इकडे सर केचे सर तुम्ही सांगितलं ही या लाल मातीने मारा अनेक पैलवान घडवली. या लाल मातीने राजकारणातले पैलवान घडवले. या लाल मातीने अनेकांना घडवलेलं आहे. या लाल मातीचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मी आल्या आल्या मला आमच्या गुंडांनी सांगितलं कुस्ती लावायला या. मला सुद्धा असं वाटलं 2 मिनिटं कपडे बिपडे काढून डायरेक्ट यावं काय ना आखाड्याला का करू दादा हे जात नाही ना अंगातलं. पैलवान कसा जरी असला पण ते असं लाल माती डपड दिसल्यावर ऐका नाही रे बा म्हणलं आपल्या एखादा सोयीचा पैलवान बघून आपण सुद्धा एखादा या ठिकाणी कुस्ती पण मी राजकारणातली जी कुस्ती यशस्वी होतो त्याची खरी प्रेरणा ह्या लाल मातीतून घेऊन आलेलो आहे. कारण कसा डावपेच करायला पाहिजे कुस्त्या कुठल्या पैलवानाला कुठला डाव कोल्या कोणाला भरायचा आणि कोणाला कोणचा डाव भरायचा हे ह्या लाल मातीने शिकवलं. म्हणून राजकारणातली कुस्ती सुद्धा आपण यशस्वी करू शकतो. आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आमचं नियुक्ती जे आलेले आहेत आमचे नेते नगर तालुक्याचे शिवाशी ढोळकर असू आमचा आजू असू निपतीला सुद्धा आपण एक सगळ्यात मोठी तालीम त्या ठिकाणी म्हणून म्हणजे त्या तालमीचा खर्च 1.5 कोटी रुपये त्या निपतीला आपण करतोय. 5 कोटीची तालीम आपण निपती या ठिकाणी करतो. सगळे जिम असू तालीम असू सगळं त्या ठिकाणी निपती सगळ्या पैलवान 10 पैलवान घेऊन यायचं एक तालीम घेऊन जायची माझ्याकडून. आमच्या संदीपला सुद्धा धन्यवाद देतो. संदीपने पारनेरच्या क्रीडा संकुलनाचा खऱ्या अर्थाने इतका चांगला उपयोग करून घेतला. या जिल्ह्यातील सर्व पैलवानांना संदीपने या ठिकाणी इतकं ट्रेन केलं त्यामुळं आल्या आल्या विचारलं संदीपला अरे आपलं पैलवान दिसत नाही आपला पट्ट्या दिसत नाही. निस्वार्थी काम केलं संदीपने सुद्धा इतकं पैलवान घडवण्याचं काम केलं. संदीप तुला क्रीडा संकुलनाच्या बाबतीत तुला काय ताकद लागेल ते ती सगळी ताकद तुझ्या पाठीशी उभं करण्याचं काम या निमित्ताने केलं जाते. कारण पैलवानांना घडवल्यानंतर त्याला सत्कार्याला लावणं त्याचा पैलवानीच्या ताकदीचा उपयोग चांगल्या पद्धतीने समाजासाठी घडला पाहिजे हे सुया या संदीपच्या तालमीतून मला पाहायला मिळालं. बरेच जण आता आखाडे ते तालमी तयार करतात पण त्यांचा पैलवानांचा वापर वेगळा करतात जमिनीचा ताबा घ्यायसाठी. ताबाकाल्यांचा तर बंदोबस्त करणार आहेच मी इथं नाही बोलायला पाहिजे ह्या व्यासपीठावर बरोबर आहे ना. पैलवान हे सुद्धा पैलवानांच्या ताकदीचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. त्यामुळे संदीपनी सुद्धा इतकी चांगली तालीम त्या ठिकाणी केली. परत एकदा गुंडासे आता या पुढील काळात महाराष्ट्रात जसं कुस्तीगीर संघ असतो जिल्ह्याचा जसा कुस्तीगीर संघ असतो आता आपला तसा आपल्या प्रतिष्ठानचा तालुक्याचा कुस्तीगीर संघ करायचा आणि त्याचा अध्यक्ष म्हणून गुंडासे भोसले महाराज या ठिकाणी जाहीर करतो. आणि तुमच्या नेतृत्वाखाली दरवर्षी पारनेर या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्पर्धा घ्यायच्या. आमदार केसरी घ्या नाही तर खासदार केसरी घ्या पण घ्या कुठल्या स्पर्धा घ्यायच्या पण घ्या. पण आपल्या तालुक्यात दरवर्षी एक चांगला एक तारीख बघून ठीक आहे आज 8 तारीख महाराष्ट्राची स्पर्धा घ्या. बरोबर आहे ना साहेब महाराष्ट्राचे पैलवान विषय तुम्ही बाकीची काही काळजी करू नका. आता तुम्ही बघितलं असेल निलेश लंकेचं नावही काफी सगळं आपाप होते नाही अर्थ गैर अर्थ काढला ते माझ्या तोंडातून गेलं ते असं पाहतो ना. मी आपला आमदारच बरा आहे आणि आमदारच राहणार आहे. हे सगळे गणित जर जो पैलवान जर आखाड्यात सगळे गणित जर दुसऱ्या पैलवान तुला असा डाव भरणार आहे तुला आता चितपट करणार हे जुळण का. पैलवान राखून ठेव तू सगळं तसं मी पण राजकारणात तर ठीक आहे दुबळा जरी पैलवान असल पण परफेक्ट डाव करतो हे सगळ्यांनी बघितलं. मी ठरवल्यानंतर
ते पण ही जिगर सगळ्यात महत्त्वाची, त्यामुळे आपल्याला तालुक्यात सुद्धा संधी दरवर्षी त्या महाराष्ट्र लेवलच्या स्पर्धा या ठिकाणी भरवायच्या. तुला आज या ठिकाणी या निमित्ताने जाहीर करतो आणि परत एकदा ज्या स्पर्धकांनी या भाग घेतला त्या सर्व माझ्या पैलवान मंडळींना धन्यवाद देतो आणि परत एकदा माझे सर्व सहकारी मंडळी, ही चरपटण्यात यात्रा समिती, हे सर्व माझ्या ज्येष्ठांना, सर्व तरुणांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खास धन्यवाद देतो. स्पर्धा म्हणलं, यात्रा म्हणलं तर पैसे आर्थिक वर सगळं येऊन ठेवतं. त्यामुळे ज्या ज्या माझ्या दानशूर दातृत्व असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी या प्रत्येक कुस्तीसाठी बक्षीस जाहीर केलं, आर्थिक सगळ्यात महत्व असतं. राहुल झावरेने बरोबर माझ्या बरोबर राहून राहून बरोबर त्यांनी एक एक जणाला एक एक मला त्यानंतर कळालं माझं नाव वापरून सुद्धा काही जणांना फोन केले. तुम्हाला सांगितलं नेत्याने तुमच्या नावाने धरा, ती कुस्ती तुमच्या नावाने धरा, पण तेवढा अधिकार तुला आहे त्याच्यामुळे तू नाव वापरलं. 100% आहे ना, लहान भाव प्रेम नाही करायचं म्हणून कोणावर प्रेम करायचं. राहुल चांगलं नियोजन केलं या ठिकाणी आणि सर्व दातृत्वदात्यांनी या ठिकाणी राहुलला सहकार्य केलं, त्यांना पण धन्यवाद देतो. थांबतो रामकृष्णाजी, धन्यवाद साहेब. आणि आता एक नंबर कुस्तीला प्रारंभ. ज्ञानेश्वर गाडगे व्हाईस चेअरमन मैदानात या. माऊली पुढे या, योगेश पुढे या. एक नंबर कुस्तीची सलामी दिली जाते. आजच्या मैदानचं खास आकर्षण असणारी नंबर एक ची कुस्ती आणि बलवंताचा हत्यार मानाची चांगलीची गदा.